आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्का शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। अवैध वाळू उपसा करून दोन टिपर पंढरपुरातील जुना करंडका परिसरातून जात असताना पेट्रोलिंग करणाऱ्या टीमने हे टिपर अडवून चौकशी केली असता ही वाळू अवैध असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे या टिपर चालकाची चौकशी करून यामध्ये सहभागी असणारे तलाठी अमर पाटील यांच्यासह 5 जणांवर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। परंतु ही अटक झाल्यानंतर यांना परत किंवा जास्त पोलीस कोठडी मिळू नये यासाठी पोलिसांचा एजंट म्हणवणाऱ्या विशाल काटे यांनी पोलिसांना 4 लाख रुपये द्यावे लागतील असे कोठडीत असणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांना सांगितले। शेवटी चर्चेतून मार्ग काढून या प्रकरणात विशाल काटेच्या माध्यमातून पोलिसांना 70,000 रुपये द्यायचे ठरले आणि लाचलुचपत विभागाला सापळा लागला। 70,000 रुपये देखील दिले गेले मात्र विशाल काटे पळून जाण्यात यशस्वी झाला। मात्र या प्रकरणामध्ये जे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे। वास्तविक मागील काही महिन्यांपूर्वी अशाच अवैध वाळू उपशामध्ये सहभागी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी कडक कारवाई केली होती आणि आता देखील या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे।